अहिंसा, समता, न्याय या तत्वांच्या माध्यमातून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी मार्गदर्शन करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती, तसेच जय जवान जय किसान या घोषणेने देशाच्या इतिहासात कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची ही आज जयंती, त्यानिमित्ताने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त 9 दिवसाची जी व्याख्यानमाला आयोजित केलेली होती त्याच्या अंतिम सत्राला, 9व्या पुष्पाला आज या ठिकाणी आपण प्रारंभ करणार आहोत. मित्र हो आणि उपस्थित मान्यवर हो, सर्वप्रथम कुळ कायद्याचे जनक, महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी महात्मा गांधीजींच्या विचारातून प्रेरणा घेऊन 1952 2 ऑक्टोबर 1952 म्हणजे गांधीजींच्या जन्मदिनी जयंतीच्या दिनी ग्रामीण भागामध्ये उच्च शिक्षण पोहोचावं यासाठी जी काही महात्मा गांधी विद्यामंदिर या प्रतिष्ठित संस्थेची स्थापना केली, या संस्थेचे जनरल सेक्रेटरी सन्माननीय दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या 9 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आज त्याचा समारोपीय कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. या कार्यक्रमासाठी आम्हाला मार्गदर्शन करणारे माननीय अपूर्व हिरे, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक, तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे सहसचिव माननीय मामासाहेब, त्याचबरोबर या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले, प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित झालेले, ऑनलाइन उपस्थित झालेले स्नेहालय या आशिया खंडातील सर्वात मोठ्या एनजीओचे संस्थापक माननीय कुलकर्णी सर, तसेच काही वेळातच आपल्यात सहभागी होत असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर प्रफुल्ल पवार सर, त्याचबरोबर ह्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झालेले प्राचार्य डॉक्टर सुभाष निकम सर, प्राचार्या डॉक्टर देवरे मॅडम, तसेच सर्वच मान्यवर, आणि त्याचबरोबर या व्याख्यानमालेची संकल्पना आणि प्रमुख संयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एस जगदाळे सर, ह्या सर्व मान्यवरांचं मी महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी सर्वप्रथम हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि सन्माननीय प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आपल्या महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या वर्धापन दिन निमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीचं औचित्य साधून आज आपण 9 दिवसीय व्याख्यानमाला जी काही आयोजित केलेली आहे महाविद्यालयाच्या वतीने, कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने, त्या व्याख्यानमालेचे प्रमुख अतिथी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव आणि खरं एक युवा नेतृत्व आम्ही ज्यांच्याकडे बघतोय असे आदरणीय डॉक्टर प्रफुल्ल पवार आपले जॉईंट झालेले आहेत. मी संस्थेच्या वतीने महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. दुसरे प्रमुख पाहुणे आपल्या या हेतूने आपण ही जी व्याख्यानमाला गांधी विचारावर आयोजित केलेली होती त्यासाठी आजचे जे वक्ते आहेत, प्रमुख वक्ते जे आहेत, आदरणीय डॉक्टर गिरीश कुलकर्णी सर, संस्थेचे सहसचिव आणि मार्गदर्शक माननीय डॉक्टर व्ही एस मोरे सर, आपल्या संस्थेचे संचालक आमचे मित्र डॉक्टर सुभाष निकम सर, आपल्या संस्थेच्या संचालिका महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय डॉक्टर उज्ज्वला देवरे मॅडम, महाविद्यालयातील सर्व उपप्राचार्य, सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना, आज आपण महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचा 68वा वर्धापन दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करत आहोत. या देशामध्ये आणि ह्या त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये शिक्षणामध्ये जे काही आपण पुरोगामी आणि अग्रेसर आणि आघाडीवर असून आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण जो विकास झालेला असेल तर याचं श्रेय जे जातं ह्या संस्थांना, ज्या संस्था स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झाल्या आणि त्या संस्थांनी शिक्षणामध्ये महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलं. रोजगारी असेल, बेरोजगारी असेल, सगळ्यांना शिक्षणामुळे जे काही संधी आज निर्माण झाल्या
याचं सर्व श्रेय या संस्थांना जातं आणि त्याच्यातलीच आपली महात्मा गांधी विद्या मंदिर ही एक संस्था. कर्मवीर भाऊसाहेब हिरेंनी 1945 मध्ये आदिवासी भागातल्या शिक्षणासाठी आदिवासी सेवा समिती सुरू केली आणि 78 पेक्षा जास्त आश्रम शाळांमध्ये आज आदिवासी भागातले विद्यार्थी शिक्षण निवासी शिक्षण घेत आहे. आज आपण आदिवासी दोन आपले महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय परिपूर्णपणे 100% आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणापर्यंत पदव्युत्तर पर्यंत ही सेवा आपण या काळामध्ये संस्थेने नेलेली आहे. आज संस्थेचा विस्तार आणि विकास करताना संस्थेमध्ये आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पुष्पाताई मॅडम, आमच्या संस्थेचे जनरल सेक्रेटरी आदरणीय प्रशांतदादा हिरे साहेब, आमच्या संस्थेच्या कोषाध्यक्ष आदरणीय स्मिताताई हिरे मॅडम, संस्थेचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर बी के देवरे सर, संस्थेचे सहसचिव आदरणीय व्ही एस मोरे सर, संस्थेचे समन्वयक आमचे मार्गदर्शक डॉक्टर अपूर्व हिरे, संस्थे जे दुसरे विश्वस्त आदरणीय अद्वय आबा हिरे, हे सगळ्या लोकांनी आज जे काही ह्या संस्थेच्या विकासामध्ये पुढे नेण्यासाठी जे काही योगदान देण्याचं काम केलेलं आहे, एक दिशा देण्याचं काम केलेलं आहे. ही दिशा ही फक्त राज्यासाठी नाही, देशासाठी पण ही दिशा देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून गेलं आणि ग्रामीण आणि रोजगारांच्या संधी शिक्षणामार्फत निर्माण केली अशा या संस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव, आमचे खरं तर ज्यांचं कायम ह्या मालेगावकडे आणि आमच्या सगळ्या ग्रामीण शिक्षण संस्थांकडे कायम लक्ष असतं, कायम सहकाराची भूमिका असते, असे आमचे मार्गदर्शक म्हणून या कारण विद्यापीठ मार्गदर्शक असतं ते डॉक्टर प्रफुल्ल पवार सर यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. आणि खर तर वक्ते आदरणीय डॉक्टर गिरीश कुलकर्णी सर यांचंही मी स्वागत करतो. आणि ऑनलाईन पद्धतीमध्ये जास्त वेळ न घेता सर फक्त सांगतो की 9 दिवसीय व्याख्यानमाला वर्धापन दिनानिमित्त आणि आम्ही घेतली आणि या व्याख्यानमाले जेही काही वक्ते आले ते सगळे गिरीश कुलकर्णी सरांसारखे होते, जे स्वतः गांधी विचाराने प्रेरित होऊन आणि गांधी विचाराच्याच भावनेने समाजाची सेवा सुरू करण्याचं जे मोठं योगदान या सगळ्या व्यक्तिमत्वांनी दिलं अशी सगळी व्यक्तिमत्व या व्याख्यानमालेमध्ये सहभागी झाले. मग त्याच्यामध्ये तांबे सर असतील किंवा काका आमचे मुकुंद दीक्षित सर असतील किंवा त्या व्यतिरिक्त नार्वेकर सर असतील, अनेक अनेक गांधी विचाराचे प्रेरित असलेली ही सगळे व्यक्तिमत्व ह्या व्यासपीठावर आलीत. मी त्यांचं मनापासून आभारही व्यक्त करेल आणि जास्त वेळ न घेता मी पुढचा कार्यक्रम संयोजकाने पुढे न्यावा असंही आंबेकर सरांना विनंती करतो. धन्यवाद सर. महात्मा गांधींच्या विचारातून प्रेरणा घेऊन महात्मा गांधी या संस्थेची स्थापना झालेली आहे. महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक या संस्थेची स्थापना झालेली आहे आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना दिन 24 सप्टेंबर की जो महात्मा गांधीजींच्या विचारातून जी योजना उभी राहिली त्याचा स्थापना दिवस आणि 2 ऑक्टोबर गांधीजींची जयंती, त्याचबरोबर महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेची संस्थेचा स्थापना दिवस, त्याच्यामुळे आम्ही ही 9 दिवसीय व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित केली. या व्याख्यानमालेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गांधीवादी विचारांच्या सर्व लोकांना आम्ही आमंत्रित केलेलं होतं. त्यामध्ये या व्याख्यानमालेचं उद्घाटन माननीय अपूर्वभाऊ हिरे यांच्या हस्ते संपन्न झालं होतं आणि पहिलं पुष्प महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि निवृत्त उपजिल्हाधिकारी माननीय श्री देवीदास चौधरी सर यांनी गुंफलं होतं. त्यानंतर प्राचार्या डॉक्टर वेदश्री थिगळे त्याही मनमाड महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत, त्यांनीही गांधी विचारांचे शैक्षणिक मूल्यवर्धक विचार या विषयावरती दुसरं पुष्प गुंफलं होतं. त्याचबरोबर माननीय विजय तांबे, माननीय माणिक शेडगे, प्राचार्य भाऊसाहेब गमे, माननीय डॉक्टर नंदकिशोर पालवे, माननीय श्री मुकुंद दीक्षित, माननीय श्री श्रीकांत नावरेकर आणि आज माननीय श्री गिरीश कुलकर्णी सर ह्या व्याख्यानमालेमध्ये अनमोल विचार आपणापर्यंत पोहोचवत आहेत. गांधीजींचे विचार आजच्या काळामध्ये किती समर्पक आहेत आणि काळाची ती कशी गरज झालेली आहे त्या विचाराने आपल्याला चालल्याशिवाय गत्यंतर नाही, त्यामुळे हे विचार आपल्यापर्यंत आणि आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम या विचारवंतांनी या व्याख्यानमालेच्या माध्यमातून केलेलं आहे. मी सर्व मान्यवरांचं आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमामध्ये थोडासा बदल करतो. माननीय प्रफुल्ल पवार सर कार्यबहुल्यामुळे आपल्याला काही वेळ देतील, पूर्ण वेळ त्यांना थांबता येणार नाही, तर मी माननीय शेंडगे सर यांना विनंती करतो ज्यांनी सरांचा
विद्यार्थ्यांना विशेष करून परिचय होणं गरजेचं आहे म्हणून परिचय करून द्यावा माननीय शेंडगे सर. धन्यवाद सर. नमस्कार. महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्यातर्फे या ऑनलाईन व्याख्यानमालेचं आयोजन केलं होतं. आज या व्याख्यानमालेचा समारोप या व्याख्यानमालेच्या समारोप कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील कुलसचिव सन्माननीय आदरणीय डॉक्टर प्रफुल्लजी पवार हे आपल्याला प्रमुख उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी ऑनलाईन व्हर्च्युअल सिस्टमच्या माध्यमातून उपस्थित झालेले आहेत. मी या ठिकाणी आपल्या समोर विद्यार्थ्यांसाठी आणि सन्माननीय पाहुण्यांसाठी त्यांचा परिचय या ठिकाणी थोडक्यात सादर करतो. सन्माननीय डॉक्टर प्रफुल्ल पवार सरांचा अगदी लहानपणापासूनचा संबंध जवळून परिचय महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेशी राहिलेला आहे. सरांनी आपलं शिक्षण बीई पूर्ण केलेलं आहे, त्याचबरोबर MBA सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूर्ण केलेलं आहे. सरांनी स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट या विषयात PhD केलेले आहे. सरांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या ठिकाणी सेवा पूर्ण केलेली आहे. सरांनी आपले 19 वर्ष शैक्षणिक तसेच 4 वर्ष औद्योगिक क्षेत्रातील कालावधीमध्ये 39 रिसर्च पेपर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केलेले आहेत. तसेच सरांनी व्यवस्थापन या विषया संदर्भामध्ये 2 पुस्तके सुद्धा सरांची प्रकाशित आहेत. त्याचबरोबर विशेष म्हणजे सर देवस्टो युनिव्हर्सिटी स्पेन, बोलोगना युनिव्हर्सिटी इटली, मसायर युनिव्हर्सिटी झेक रिपब्लिक येथे व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून सुद्धा कार्यरत होते. सरांचा आवडीचा विषय अभ्यास विषय हा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आणि इमर्जिंग इकॉनॉमिक्स हा आहे. असे आजच्या आणि विशेष म्हणजे सर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या ठिकाणी कुलसचिव म्हणून कार्यरत आहेत असे आपले आजचे पाहुणे प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रफुल्ल सर. मी यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना आज आपलं मार्गदर्शन करावं. विद्यार्थ्यांना परत एकदा सूचना करतो की कृपया आपण आपला माईक आणि व्हिडिओ बंद ठेवावा. मला फक्त आवाज क्लिअर आहे एवढं कन्फर्म करता सर प्लीज. हो सर, येतोय सर आवाज क्लिअर आहे ना. नमस्कार. नमस्कार. महात्मा गांधीजींच्या 152 जयंतीच्या निमित्ताने तसेच महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेच्या 68 वर्धापन दिनाच्या निमित्ताने जी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली 24 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या व्याख्यानमालेच्या सांगता समारोहामध्ये बोलताना मला अतिशय आनंद होतोय. सरांनी विस्तृत ओळख माझी करून दिली पण मी स्वतः समजतो की माझी खरी ओळख ही महात्मा गांधी विद्या मंदिर या शैक्षणिक संस्थेचा माजी विद्यार्थी ही माझी खरी ओळख आहे असं मला नेहमी वाटत. माझे वडील संस्थेमध्ये सेवेला होते, तिथून ते निवृत्त झाले. संस्थेच्या शाळांमध्ये बालपणापासून मी आणि माझ्या बहिणी आम्ही सर्व भावंड शिकलो. दर्जेदार शिक्षण, आपुलकी, संस्कार या सर्व गुणांमुळे, या सर्व व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो मूल्य अधिष्ठित शिक्षण, हे सर्व मिळाल्यामुळे सगळ्यांची प्रगती झाली. असं केवळ आमचं एक कुटुंब नव्हतं, अशी लाखो कुटुंब या संस्थेमुळे घडली. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी स्थापन केलेल्या या संस्थेला अतिशय सार्थ नाव दिलं महात्मा गांधी विद्या मंदिर. आणि या संस्थेच्या आजच्या या वर्धापन दिन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर गिरीश कुलकर्णी सर, माननीय श्री अपूर्व भाऊ हिरे, आमचे पितृतुल्य तात्यासाहेब VS मोरे सर, भंडारी सर, जगदाळे सर ज्यांनी या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं, ते प्राचार्य जगदाळे सर, कायम समाजाला मार्गदर्शक ठरलेले सर्व ज्येष्ठ हिरे कुटुंबीय जे आमचे कायम श्रद्धेय आहेत, या सगळ्यांना मी सुरुवातीला वंदन करून माझे 2 शब्द आपल्या पुढे मांडतो. असं मानलं जातं की कर्मवीरांनी महात्मा गांधींच्या कार्यातून विचारातून प्रेरणा घेतली आणि आपलं मार्गक्रमण सुरू केलं. त्या काळामध्ये अतिशय उच्च शिक्षित असणारे कर्मवीर भाऊसाहेब हिरे हे ग्रामीण भागातून आलेले होते, त्यामुळे ग्रामीण भागातलं जे दुःख आहे, त्या काळी प्रचलित असलेली सावकारशाही असो, जमीनदारी असो,
त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य शेतमजूर, कष्टकरी, दलित, शोषित, वंचित, पीडित या सर्वांचं दुःख कर्मवीरांनी जवळून बघितलेलं होतं आणि स्वतः ते शेतकरी होते. त्यामुळे आर्थिक जी दुर्दशा समाजाची झाली आहे त्याची काय कारण मीमांसा असावी हे त्यांनी लहानपणापासून बघितलेलं असल्यामुळे त्यांना ते अवगत होतं. या सर्व समाजाची, या समाजाच्या सर्व घटकांची जी पिळवणूक आज होतीये ही पिळवणूक थांबवल्याशिवाय या समाजाचा उद्धार होणार नाही, उद्धार होणं शक्य नाही. आणि ही पिळवणूक जर थांबायची असेल, जर थांबवायची असेल तर या समाजाला त्या सर्व उपक्रमांचं, त्या भूमीशी जोडल्या गेलेल्या सर्व उत्पन्नांचं, त्या साधनांचं मालक बनवलं पाहिजे ही कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची भूमिका होती. या सर्वांना जर मालकी हक्क द्यायचा असेल, त्यांना मालक बनवायचं असेल तर त्यासाठी सहकाराशिवाय पर्याय नाही अशी त्यांची, असा त्यांचा ठाम विश्वास होता. आणि हा विश्वास कुठेतरी महात्मा गांधीजींच्या विचारांच्या प्रेरणेतून आलेला होता. त्यामुळे सहकार तत्वाच्या माध्यमातून या समाजाचा, या समाजाच्या सर्व वर्गांचा विकास आपण घडवला पाहिजे या भावनेतून, या भूमिकेतून कर्मवीरांनी नेहमी त्यांचं राजकारण, समाजकारण, शैक्षणिक चळवळी या सर्व त्यांच्या ऍक्टिव्हिटीज, ही सगळे त्यांचे, त्यांनी त्याच्यावर त्या भूमिकेच्या अधीन राहून त्यांनी ते केले. दुर्बल समाजाच्या उत्कर्षासाठी या सहकारी चळवळीचा त्यांनी वापर केला आणि एक मोठं योगदान त्यासाठी दिलं. कुठल्याही खचलेल्या समाजाला जर उद्धार करायचा असेल, गरिबीतून वर काढायचा असेल तर त्याला कुठेतरी निधी द्यावा लागतो, आर्थिक मदत द्यावी लागते, आर्थिक हातभार द्यावा लागतो. या आर्थिक स्रोताचं त्या काळामध्ये केवळ सावकार हा एकमेव स्रोत होता. गरिबाला त्याच्या बियाण्यापासून शेतीच्या छोट्या मोठ्या कामासाठी सावकाराकडे जाऊन अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसे उचलावे लागत होते आणि तो व्याजाच्या खोल गर्तेत जात होता. सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची एक स्वतःची बँक असावी या भूमिकेतून सहकारी संस्थांच्या स्थापनेच्या दिशेने कर्मवीरांनी मोठा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये खरेदी विक्री संघाची स्थापना असो. मला असं वडील म्हणायचे, मीही वाचलेलं आहे की जी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक होती ती त्या काळात बंद पडलेली होती आणि ती बंद असल्यामुळे ज्या बॉम्बे प्रोव्हिन्शियल अशा प्रकारच्या ज्या सहकारी बँका होत्या त्या बँकांच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना पतपुरवठा, कर्ज पुरवठा होत असे. ही जिल्हा बँक सुरू झाली पाहिजे यासाठी कर्मवीरांनी मोठा प्रयत्न केला आणि 1955 मध्ये नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची मुहूर्तमेढ यातून रोवली गेली. त्याच्यातून कर्ज वाटप, त्याच्यातून सहकार चळवळीला सपोर्ट देणे, मजबूत करणे, बळकट करणे या दिशेने मोठी व्यापक चळवळ सहकाराची या जिल्ह्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यात उभी राहिली. आज आपण बघतो केंद्र सरकार स्टार्टअप इंडिया बद्दल बोलतो, महाराष्ट्रामध्ये देखील उद्योजकतेला एक मोठा सपोर्ट, चालना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून दिली जाते. त्या काळामध्ये 1955 काळामध्ये 70 वर्षापूर्वी कर्मवीरांना, तरुणांनी उद्योजक व्हावं असं वाटत होत आणि हे उद्योजक होण्याच्या दिशेने तरुणांना बळ देणं, त्यांना पतपुरवठा देणं, मार्गदर्शन देणं या दिशेने कारखानदारीला मोठ्या प्रमाणात कर्मवीरांनी उत्तेजन दिलं. त्यातून अनेक नव उद्योजक उभे राहिले. उसाचं उत्पादन तर होतंय पण उसाला भाव मिळत नाही, शेतकऱ्याला पैसा मिळत नाही, त्याच्या गरिबीच्या अवस्थेला कुठला बदल घडून येत नाही. या दिशेने ही पिळवणूक थांबवण्याच्या दृष्टीने त्यांनी दाभाडीला गिरणा सहकारी कारखान्याची स्थापना केली. देशातले जे अतिशय महत्वाचे सहकार तज्ञ ज्यांना म्हटलं जातं, सहकार महर्षी म्हटलं जातं, तसे वैकुंठबाई मेहता असोत, धनंजयराव गाडगे असोत, यांचं मार्गदर्शन त्यांनी घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये सहकारी तत्वावरील संस्था या जिल्ह्यामध्ये स्थापन केल्या, सहकार चळवळीला उत्तेजन दिलं, तरुणांना उद्योजक होण्याच्या दिशेने मोठी उभारी कर्मवीरांनी दिली.
आज नाशिक जिल्हाच नव्हे संपूर्ण महाराष्ट्र कर्मवीरांचे हे जे ऋण आहेत समाजावर, आज महात्मा गांधी विद्या मंदिर सारखी संस्था असो किंवा इतर लाखो कुटुंबांना शिक्षणाच्या माध्यमातून सहकाराच्या माध्यमातून त्यांनी दिलेली उभारी असो, अशी लाखो कुटुंब या गिरणाखोऱ्यातली गरिबीच्या खाईतून बाहेर आली याचं सर्व श्रेय हे कर्मवीरांनी केलेल्या प्रयत्नांना जात. ज्या दमदारपणे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी प्रयत्न केले तोच वारसा तितक्याच समर्थपणे व्यंकटराव भाऊ असोत, आदरणीय पुष्पाताईजी हिरे असोत, आदरणीय प्रशांतदादा साहेब असोत किंवा आत्ताच्या पिढीचे झुंजार नेतृत्व अपूर्व भाऊ असोत किंवा इतर सर्व हिरे कुटुंबीय असोत यांनी तितक्या समर्थपणे हा वारसा पुढे चालवला आणि कर्मवीरांचं कार्य हे सर्वसामान्यांपर्यंत नेलं, झळ ठेवलं. अतिशय सुंदर औचित्य आज साधलं गेलं महात्मा गांधींची जयंती आणि संस्थेचा वर्धापन दिन. मला निश्चित विश्वास आहे लाखो करोडो कुटुंब ज्यांना शिक्षण या संस्थेच्या माध्यमातून मिळालं, रोजगार मिळाला, एक मोठी उभारी मिळाली, कुटुंबाची आपुलकी मिळाली, ती सर्व लाखो कुटुंब आज कर्मवीरांच्या ऋणात आहेत, संस्थेच्या ऋणात आहेत. ही संस्था अशीच मोठी होत राहील, तिचा अशाच प्रकारे विकास होईल आणि समाजाला एक बळ देण्याचं, ताकद देण्याचं. ही संस्था म्हणजे एक चळवळ आहे, ही लोक चळवळ आहे, ही एक सामाजिक चळवळ आहे. गांधीजींच्या विचारांना, गांधीजींना ही एक खरीखुरी कार्यातून दिलेली श्रद्धांजली आहे. मी सर्व घटकांना या संस्थेच्या वर्धापन दिनी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज आपण मला इथं दोन शब्द बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि एक गोष्ट उद्धृत करतो की संस्थेने जे आमच्यावर संस्कार केले, कर्मवीर भाऊसाहेब हिरेंनी आणि हिरे कुटुंबियांनी जे आदर्श सर्व लाखो कुटुंबियांना घालून दिले त्या आदर्शांवर चालत आज आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. या राज्याच्या प्रगतीमध्ये, विकासामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमचा एक खारीचा वाटा आम्ही उचलत आहोत याचं खूप मोठं श्रेय आमच्या कुटुंबियां इतकंच या मातृसंस्थेला जातं. त्यांच्या कायम आम्ही ऋणात राहू. सर्व आपण सर्वांचे, मान्यवरांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. नमस्कार. धन्यवाद सर. निश्चितच सर, गांधीजींच्या खेड्याकडे चला या विचारातून प्रेरणा घेऊन कर्मवीरांनी महात्मा गांधी या अविद्या मंदिर या संस्थेची स्थापना केलेली आहे. तसं बघितलं तर कर्मवीर सुद्धा अगदी ग्रामीण भागातून, खेड्यातून आलेले होते. वकिली व्यवसाय करून गडगंज श्रीमंतही होता आलं असतं, परंतु त्यांनी वकिली व्यवसाय न करता समाजसेवा आणि तीही शिक्षणाच्या माध्यमातून जी दीर्घकालीन समाजसेवा असते ती दीर्घकालीन समाजसेवा केलेली आहे. आणि हिरे कुटुंबीय निश्चितच या विचाराने आज पुढे वाटचाल करत आहे. पुनश्च एकदा मी आपले या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो.